नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदतर्फे इयत्ता 5वीमध्ये आणि इयत्ता 8वीमध्ये जी काही स्कॉलरशिपची परीक्षा घेतली जाते त्याबद्दल आज आपण इथं चर्चा करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा किती महत्त्वाची आहे, आपण या परीक्षेला का बसायला पाहिजे, सगळ्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. चला तर सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर घरी बसून जर इयत्ता 5वीच्या आणि इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेबद्दल जर अभ्यास करायचा असेल तर आत्ताच आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करा जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, 73 85 11 77 83 वर. आमचे ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत, तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर लवकर व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा, एकदम माफक दरामध्ये तुम्ही क्लासेस जॉईन करू शकता. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदर इयत्ता 5वीबद्दल बोलूया. इयत्ता 5वीमध्ये बघा, स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये दोन विषय असतात किंवा दोन पेपर असतात. एक असतो तुमचा पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1मध्ये बघा, प्रथम भाषा आणि गणित असतात. प्रथम भाषामध्ये तुम्हाला 25 प्रश्न असतात, गणितामध्ये तुम्हाला 50 प्रश्न असतात, म्हणजे एकूण झाले तुमचे इथं 75 प्रश्न. आणि एका प्रश्नाला असतात 2 गुण, म्हणजे तुमचे झाले इथं 150 गुण. पहिला पेपर 150 गुणासाठी. पेपर 2मध्ये आपण जर बघितलं तर तृतीय भाषा असते आणि बुद्धिमत्ता चाचणी असते. तर तृतीय भाषेचे 25 प्रश्न, बुद्धिमत्तेचे 50 प्रश्न, म्हणजे असे एकूण 75 प्रश्न. एका प्रश्नाला 2 गुण, म्हणजे झाले तुमचे 150 गुण. आणि प्रत्येक पेपरला वेळ असतो 90 मिनिटाचा. हा 90 आणि हा 90, अशा प्रकारे हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. आता बघा, आता इथं जर बघितलं तर इथं तुम्हाला विद्यानिकेतन, आदिवासी विद्यानिकेतन व शासकीय विद्यानिकेतनमध्ये सुद्धा प्रवेश मिळतो, म्हणजे तुम्हाला इथं शिष्यवृत्ती मिळतेच, सोबत तुम्ही जे विद्यानिकेतन आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तिथं प्रवेश मिळू शकतो, जर तुम्ही इथं विमुक्त जाती व भटक्या जमातीमधून जर येत असाल तर. आता आपण बघूया इथं इयत्ता 8वीबद्दल. इयत्ता 8वीमध्ये सुद्धा तसंच आहे, तुमचे 2 पेपर असतात. पेपर 1 म्हणजे प्रथम भाषा आणि गणित, 75 प्रश्न, 150 गुण. पेपर 2 सुद्धा तसंच आहे, तृतीय भाषा बुद्धिमत्ता, म्हणजे 75 प्रश्न आणि 150 गुण, तेच असतं याच्यामध्ये, ठीक आहे. आता बघा, इथं जर आपण बघितलं तर तुमच्याकडे बघा 4 संच असतात. ज्यावेळेस तुम्ही पेपर देता तुमच्याकडे 4 संच असतात, A B C आणि D. तर या 4 संचमध्ये आपण जर बघितलं तर प्रश्न सारखेच असतात, फक्त तुम्हाला ते मागे पुढे करून दिलेले असतात. आता आपण जर बघितलं, आता इयत्ता 8वीमध्ये बघा काय असतं आणि इयत्ता 5वीमध्ये बघा कसं असतं. आता इयत्ता 5वीमध्ये बघा, उत्तराच्या 4 पर्यायापैकी एकच पर्याय अचूक असेल, परंतु इयत्ता 8वीमध्ये जर आपण बघितलं तर 20% प्रश्नाच्या बाबतीत काय असतं, उत्तराच्या 4 पर्यायापैकी 2 पर्याय अचूक असतात. म्हणजे बघा, इयत्ता 5वीमध्ये 4 पर्यायापैकी एकच पर्याय बरोबर आहे, आणि इयत्ता 8वीमध्ये जी काही स्कॉलरशिपची परीक्षा आहे त्याच्यामध्ये कसं असतं की जे तुमचे 20% प्रश्न आहेत त्या 20% प्रश्नाचे 2 उत्तर असू शकतात, बरोबर आहे, म्हणजे 2 पर्याय बरोबर असू शकतात, तुम्हाला योग्य तिथं निवडावं लागेल. आता बघा, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता काय आहे, म्हणजे नेमकं आपण कशा प्रकारे सिलेक्ट होऊ शकतो, आपल्याकडे काय पात्रता असायला पाहिजे. तर बघा, जो शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जी पात्रता आहे ती खालील प्रकारे आहे. बघा, विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, म्हणजेच पालकांचे महाराष्ट्रात किमान 15 वर्ष वास्तव्य असावे, ठीक आहे, म्हणजे तो महाराष्ट्राचा काय असायला पाहिजे, रहिवासी असायला पाहिजे. आणि जो विद्यार्थी आहे हा शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इयत्ता 5वी किंवा इयत्ता 8वीमध्ये शिकत असावा. आलं लक्षात तुमच्या? आता बघा, विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेस प्रविष्ट होण्याबाबतचे पात्रता तुम्हाला खाली दिलेली आहे. तर बघा, पुसेगाव जिल्हा सातारा, धुळे, औरंगाबाद, अमरावती, केळापूर जिल्हा, यवतमाळ या ठिकाणी शासकीय विद्यानिकेतन आहेत. सदर परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांनी खालील अटीत बसणारा असावा. काय असायला पाहिजे? इयत्ता 5वीमध्ये शिकत असणारा तो असावा, ठीक आहे. शाळा ग्रामीण भागामध्ये असावी, ठीक आहे. फक्त मुलगा असावा, मुलींना इथं ॲडमिशन मिळत नाही.
फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील तो असावा हे लक्षात घ्यायचं तुम्हाला, ठीक आहे? म्हणजे इंग्रजी माध्यम इथं चालत नाही, एकतर मराठी किंवा सेमी मराठी. त्यानंतर बघा, आदिवासी शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, इयत्ता 5वीमध्ये शिकत असावा तो मुलगा असावा, तो एस टीमधून येत असावा, ठीक आहे? शासनाने ठरवून दिलेल्या आदिवासी क्षेत्रातील तो असावा, मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातून तो असावा, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे? त्यानंतर बघा, विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, याच्यामध्ये कसं असतं बघा, तो 5वीमध्ये शिकत असावा, आश्रम शाळेतील विद्यार्थी असावा, हे महत्त्वाचं आहे. तो कसा असला पाहिजे? आश्रम शाळेतील तो विद्यार्थी असला पाहिजे. फक्त मराठी आणि सेमीसाठीच फक्त हे उपलब्ध आहे, म्हणजे त्याचं माध्यम हे असलं पाहिजे, ठीक आहे? हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. चला आता आपण बघूया इथं वय काय असायला पाहिजे. तर बघा, आपण जर बघितलं तर इयत्ता 5वीमध्ये जर विद्यार्थी असेल आणि त्याला जर या परीक्षेला बसायचं असेल तर 11 वर्ष असायला पाहिजे वय त्याचं, बरोबर आहे? 11 वर्ष असायला पाहिजे, त्याच्यापैकी जास्त नकोय. आणि जर दिव्यांग असेल तर 15 वर्ष असायला पाहिजे. इयत्ता 8वी इयत्ता 8वी बद्दल जर आपण बोललो तर 14 वर्ष असायला पाहिजे, बरोबर आहे? आणि दिव्यांग असेल तर 18, त्याच्यापेक्षा जास्त इथं नकोय, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे? त्यानंतर बघा, आता परीक्षा शुल्क वगैरे याच्याबद्दल आपण काही बोलणार नाही. आता बघा, महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रम राबवणाऱ्या MSCERT शाळेत SC ST VJ NTB NTC NTD या प्रवर्गास विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमध्ये सवलत देण्यात आलेली आहे. म्हणजे परीक्षा शुल्क जे आहे त्याच्यामुळे तुम्हाला सवलत मिळालेली आहे जर तुम्ही इथं SC ST NT मधून येत असाल तर, ठीक आहे? ही जी सवलत आहे, ही जी सवलत CBSE आणि ICSE व इतर अभ्यासक्रमाच्या शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू नाही. म्हणजे बघा, जर तुम्ही CBSEमध्ये किंवा ICSEमध्ये असाल तर ही सवलत तुम्हाला इथं मिळणार नाही. त्यानंतर बघा, सर्व अभ्यासक्रमाच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा परीक्षा शुल्काचे सवलत देण्यात आलेली आहे. म्हणजे दिव्यांग असाल तर तुम्हाला इथं परीक्षेमध्ये सवलत मिळू शकते, परीक्षा शुल्कमध्ये सवलत मिळू शकते. त्यानंतर बघा, SBC OBC आणि ओपन या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क मात्र इथं भरावं लागणार आहे, हे तुम्हाला इथं काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे? चला त्यानंतर बघा, ग्रामीण भाग जे ग्रामपंचायतच्या नियंत्रणाखाली आहे ते सर्व ग्रामीण भागामध्ये येतात. जे नगरपंचायत, नगर परिषद, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील जे आहेत ते सर्व काय येतात, ते सर्व तुमचं शहरी क्षेत्रामध्ये येतात, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे? आता बघा, हे एक महत्त्वाचं आहे, ICSE आणि CBSE अभ्यासक्रमातील अंमलबजावणी करणाऱ्या शाळेतील विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होऊ शकतात. सदर अभ्यासक्रमातील अनुक्रमे पहिल्या 50 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येते. गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. तथापि सदर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येत नाही, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, जर तुम्ही जर CBSE किंवा ICSE माध्यमातून जर पढत असाल, अभ्यास करत असाल, तर तुम्हाला इथं शिष्यवृत्ती मिळत नाही, फक्त तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे? चला आता बाकीच्या गोष्टी तेवढ्या काही महत्त्वाच्या नाही आहेत, आपण थांबूया इथं आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला अधिक माहिती देऊया. चला आता हा एक महत्त्वाचा राहिले, तुम्हाला शिष्यवृत्ती किती मिळते. तर बघा, तुम्हाला 500 रुपये प्रतिमहा या प्रकारे शिष्यवृत्ती मिळते, ठीक आहे? म्हणजे 5000 रुपये वर्षाला मिळतात, बरोबर आहे? आणि बघा, 8वीमध्ये 750 रुपये प्रतिमहा, म्हणजे तुम्हाला 7500 रुपये प्रतिवर्षाला मिळत असतात, हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे? चला इथं आपण थांबूया, बाकीच्या गोष्टी तेवढं काही महत्त्वाच्या नाही आहेत, जेवढं महत्त्वाचं तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. भेटूया पुढच्या वेळामध्ये.